नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास करून थंबनेलवर ठेवले महिला वर्गाने हा व्हिडिओ खास करून पाहावा, का ठेवले ते सांगतो। तर मित्रांनो, साधारणपणे पोलीस भरतीसाठी 7000 जागा येणार आहेत आणि 7000 जागांमध्ये म्हणजे 7 * 21 = 2200 समजा 2400 महिलांसाठी जागा येतील। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 7000 जागांमध्ये 2400+ जागा महिलांसाठी येणार आहेत, म्हणजे 30% असेल 7 * 21 आणि एक्स्ट्रा काही असतात मित्रांनो, अशा 2400 जागा महिलांसाठी आल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विषय पूर्ण करायचा, मग ते दोनच विषय आहेत मित्रांनो, एक तर लेखी किंवा ग्राउंड, दोन्हीपैकी एक गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुमचा स्कोअर कसा येतो ते मी इथे प्रूव्ह करून सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, अशीच नवनवी फ्रीमध्ये माहिती मिळण्याचं चॅनल म्हणजे HP अकॅडमी। मित्रांनो, मागे पण आपण महिला वर्गासाठी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा मागील प्रश्नपत्रिका संचसुद्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून शिकवलेलं आहे, ते पण पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, महिलांसाठी काय संधी आहे नेमकं काय बाबांनी, आता लक्षात घ्या, लेखी आणि ग्राउंड अशा दोन फॅकल्टी आहेत बरोबर। ग्राउंड आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये लेखी आणि ग्राउंड मध्ये लेखी तुमची 100 गुणांसाठी आहे आणि ग्राउंड हे तुमचं सध्या तरी 50 गुणांसाठी किंवा येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये याच्यामध्ये बदलून 100 होणार आहे। आता तुमची गोष्ट एक जर पक्की असेल तर तुमचं मेरिट गाठता येतं। समजा तुम्ही इथे तुमचे 38 मार्क आहेत आणि इथे 70 मार्क आहेत, बघा बरं का टोटल काय होते, 70 + 38 = 108। तुम्ही कास्ट मध्ये आहात, काय सांगतोय, तुम्ही कास्ट मध्ये आहात, तुम्ही पास झालेले आहात, पोलीस झालेले आहात, मग तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची किंवा तुम्ही इथे 50 पैकी 50 मार्क मिळवा आणि मिळतात मुलींना, बऱ्याच मुली 50 पैकी 50 ग्राउंड घेणारे आहे, इथे 50 मार्क मिळवा, इकडे 70 मार्क मिळा आणि तुम्ही बघा 70 मार्क म्हणजे पोलीस भरतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मिळालेच पाहिजेत। ते का सांगतो, 70 मार्कचं सोपंच असतं परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा, सोप्याच कन्सेप्ट असतात आणि 70 मार्क पुरुष मंडळाला तर मिळत नसतील तर त्यांनी पुरुषांनी पोलीस भरती करणं सोडून द्यावं, कारण 90-85 पुढंच मेरिट लागतं। त्यामुळे तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर महिला वर्गाने 70 मार्क मिळवलेच पाहिजेत आणि पुरुष वर्गाने 85 किंवा 90 मार्क मिळवलेच पाहिजेत। ज्या विद्यार्थ्यांनी 70 मार्क मिळवले लेखीमध्ये त्यांनी इकडे 50 मिळवले, 120 आणि अर्ध्या जिल्ह्यांचं मेरिट आहे 120 मध्ये मागच्या भरतीमध्ये। आता 100 मार्काचं ग्राउंड असेल तेव्हा तुम्हाला कसं करायचंय, काय काय करणं गरजेचं आहे आणि मेरिट काय लागू शकतं ते पण आपण डिस्कस करू इथे। तर नवीन असाल जुने असाल या गोष्टीला गांभीर्याने घ्या, तुम्हाला याच्यामध्ये फायदाच होणार आहे मित्रांनो। रिटर्न टेस्ट आहे आणि ग्राउंड आहे, इथे 100 मार्काचं ग्राउंड, 100 मार्काची लेखी, तुमची हे 70 मार्क कायम असणंच गरजेचं आहे, प्लस 90 घ्या, झालं का 160, यस 160। तुमचं मेरिट कसं लागतं ते सांगतो, 160 ओपन, कास्टला तुम्हाला 155 कास्ट, SC OBC किंवा इतर कास्ट असतील तर, आणि ST जर असाल तर तुमचं इथे 142 मार्काला मेरिट लागत, 142 मार्काला, इथे 70 इथे 72 झालं तुमचं टोटल 142 आणि तुम्ही ST मध्ये काय झालात, पोलीस झालात, लक्षात। मग तुम्हाला एक गोष्ट एकदम परफेक्ट करायचंय, ज्यांचं ग्राउंड कमकुवत आहे त्यांनी ग्राउंड मध्ये याच्यामध्ये 50 गुण घ्यायचा प्रयत्न करायचे, 50 इथं पासिंगच आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही परफेक्टच असाल इथं तुम्हाला 90+ गुण मिळालेच पाहिजे, लक्षात ठेवा 90+ गुण मिळाले पाहिजे लेखीमध्ये, लेखी तुमची पक्की असेल। आता 90 इथे मिळाले आणि ग्राउंड मध्ये 60 मिळाले, झाली 90 150, लक्षात घ्या। मग तुम्हाला एक गोष्ट परफेक्ट करायची, ज्यांचं ग्राउंड नाही त्यांनी लेखीमध्ये चांगली बाजी मारणं गरजेचं आहे आणि ज्यांची लेखी नाही त्यांनी ग्राउंडमध्ये चांगली बाजी मारणं गरजेचं आहे। मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत मित्रांनो, 100 पैकी 100 ग्राउंड आणि इकडे 70 गुण, 160 मार्काला
170 मार्काला, 160 170 मार्काला बोली झालेले आहेत. मुंबई पोलीस आहेत, पुणे पोलीस आहेत, नागपूर पोलीस आहेत, त्यानंतर कोल्हापूर पोलीस आहेत. म्हणजे या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत, या गोष्टीवर जास्त काम करायचं आहे. जिथे आपला प्लस पॉईंट आहे, जिथे अजून ताकद लावा, आणि जिथे आपलं कमकुवत आहे त्याला कमकुवत ठेवू नका, एक ऍव्हरेज पॉईंट लावा. बास, संपला विषय. त्या पलीकडे तुम्हाला जर काही सुविधा भेटत नसेल, अकॅडमी जॉईन केलेली नसेल, किंवा तुम्हाला अकॅडमीमध्ये सिलेबस संपून सुद्धा काही गोष्टी क्लिअर होत नसतील, तर आपला ऑनलाईन क्लास आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. आणि या पलीकडे तुम्हाला जर काही व्हिडिओच्या माध्यमातून हवा असेल तर आपल्या कमेंटमध्ये कमेंट करत चला. वेळोवेळी ते मार्गदर्शन आपल्या HP अकॅडमीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. परफेक्ट नियोजन देणारी HP अकॅडमी. मित्रांनो धन्यवाद, थँक्यू. जे तुम्ही प्रेम देत आहे, मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये साधारण विद्यार्थ्यांनी 3 ते 4 हजार विद्यार्थी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत आहेत. तुम्ही पण घेत राहण्यासाठी तुम्हाला आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनची घंटा दाबायची आहे, आणि अभ्यास करायचा सोडायचा नाही, टार्गेट पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.